रोनित सारखा फलंदाज राइट हँड बल्लेबाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा गण्यासारखा खेळाडू या ठिकाणी स्ट्राइक एंड कडून आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे साहिल सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. इंडिव्हिज्युअल खातं खोळत असताना आपल्या सांघिक खातं खोळत असताना या वेळेला एक धावेने दोन चेंडू आणि एक धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. हिमतीने हारा परंतु हिंमत हारू नका, कारण परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतोय, परंतु चमकतो तोच ना मित्रांनो जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवत असतो. दोन चेंडू एक धाव धाफळकर पाहायला मिळत आहे. रत्नेश सारखा खेळाडू या वेळेला लेगबायच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचा डिसिजन पाहू शकतोय या ठिकाणी. नाकारत असताना निर्धाव असा चेंडू हाताळत असताना सुनील सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे. सुरेख लाईन लेंट पाणी ह्याच्याच जोरावर हा गोलंदाज आजवर वसई विरारमध्ये एक नामवंत असा गोलंदाज म्हणून घोषित करण्यात येतोय. हाच गोलंदाज आपले रंग उधळत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतो. तीन चेंडू आणि एक धाव धाफळकावर येत असताना रत्नेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. लेगबायच्या रूपाने पुन्हा एकदा चेंडू काही समजत येत नाही, परंतु लेगबायच्या रूपाने सिंगल धाव धाफळकावर ऍड होत असताना चार चेंडू दोन धाव धाफळकावर येत असताना सुरेख लाईन लेन टप्पा सुनील सारखा गोलंदाज आतापर्यंत हाताळत असताना मित्रांनो पाहायला मिळतोय. एक आगळी वेगळी अशी शैली या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचदा आरसीसी संघाकडून खेळत असणारा हा विरार नगरीमधील खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. चेंडूला सन्मान देतोय गण्यासारखा खेळाडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. कुठेतरी संत गतीने सुरुवात आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. पाच चेंडू तीन धावा धाफळकर अजूनपर्यंत एक चाप सोडत असताना गोलंदाजी मार्फत मित्रांनो पाहायला मिळतो. हा सुनील सारखा गोलंदाज अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज. रत्नेश ऑन द स्ट्राईक खेळत असताना पाहायला मिळतो. राईट हँड बल्लेबाज पुन्हा एकदा भिरकावून जाण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू सिंगल धावेमध्ये डिक्लरच्या झोनने येत असताना मित्रांनो पाहायला मिळतं. आणि एक ओव्हर समाप्तीनंतर सहा चेंडू आणि चार धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्याला नवनी नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उतर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्यालाही भिडताना चेन करावी स्वप्नांची. इच्छा दांडवे असे दया मार्ग त्याला मिले सत्य. येतोय पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे ऐकूयात एक दोन. कमी करायचे आरसीसी संघ विनंती असेल. गोलंदाजा मार्फत आपल्याला पाहायला मिळतो उंच तगडा आणि ताकदपुरा असा हा गोलंदाज. साहिल सारखा गोलंदाज गोलंदाजा मार्फत राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. आता दुसरीकडे दोन्हीही सलामीवर फलंदाज आतापर्यंत नडत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतात. साई श्रद्धा संघाकडून मॅन फ्रॉम नाला सोपारा नगरीमधील हे खेळाडू एकीकडे रोनित सारखा खेळाडू पाहायला मिळतो. माझे प्रिय मित्र एकीकडे रोहित गण्यासारखा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड कडून एकदा. तर दुसरीकडे रत्नेश सारखा खेळाडू वैयक्तिक दोन चेंडू आणि दोन धावेंवर खेळत असताना दोन्ही फलंदाज गोलंदाजामार्फत राऊंड द विकेटचा मारा. साहिल सारखा गोलंदाज पहिला चेंडू हाताळण्यासाठी खोलवा टप्प्याचा चेंडू चेंडूला भिरकावून देतो कवटराईच्या दिशेने. पच्ची या वेळेला पाहायला मिळतो. प्रतीक सारखा खेळाडू अगदी आणि अगदी पहाडासारखा सिंगल धावेने धावसंख्येत एकने भर पडते. एक चेंडू पाच धाव धाफळकर आतापर्यंत हाताळत असताना गोलंदाज साहिल सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी बॅफूटला येऊन ट्रॅप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय या वेळेला मैदानाला गुदगुल्या करत. सिंगल सिंगल धावेने धावसंख्येत कुठेतरी भर पडत असताना दोनने सिंगल सिंगल धावेने द्वितीय षटकातील आतापर्यंतचे दोन चेंडू हाताळताय. सहा धावा धाफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी राऊंड द विकेटचा मारा. साहिल सारखा गोलंदाज कुठला टप्प्याचा चेंडू या वेळेला चुकी करतोय. चेंडू जातोय उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर गेलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. धावसंख्येत अतिरिक्त भर वाढत असताना मित्रांनो पाहायला मिळतंय. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावले ना मित्रांनो तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला असंख्य असा मित्र परिवार दिला ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मामले प्रतिष्ठान आयोजित मामले परिवार पुरस्कृत नरसिंहभाई गंगाराम यांच्या स्मरणार्थ हे चषक आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट मुकाबले या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. लोअर फुलटाचा चेंडू चेंडूला भिरकावून देतोय. यावेळेला चुकी होते डायरेक्ट हिट आणि धावचीची संधी पुरेपूर फायदा घेत असताना रत्नेश सारखा खेळाडू बॅक टू डगआउट मध्ये परतालतोय. चला या ठिकाणी चंद्रशेखर धुरी दादा यांचं देखील या ठिकाणी मंचावर आगमन होत असताना आपण कृपया करून मंचावर विराजमान व्हायचं विनंती असेल. दिलीप चौधरी दादा यांचं देखील या ठिकाणी मंचावर आगमन होत आहे. धावसंख्येत या ठिकाणी पाहायला मिळाला ना तर कुठेतरी बॅफूटला जात असताना संघ पाहायला मिळतात. आठ धाव धाफळकर पाहायला मिळतात. रत्नेश सारखा खेळाडू
धावचीतच्या संधीने या ठिकाणी बॅक टू डगआउट मध्ये परतालतोय. चार धाव वैयक्तिक करत असताना पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विवेक सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख लाईन लेंट आरसीसी संघाचा हाच प्रेशर दबाव आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतोय आणि हाच प्रेशर पुन्हा एकदा घेऊन येत असताना मित्रांनो पाहायला मिळतोय. परंतु मंजिल होने की मिळते जिनके सपनों में जान होते यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होना चाहिए ते या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंड कडून विवेक सारखा फलंदाज एकीकडे पाहायला मिळतो. अष्टपैलू असा खेळाडू नाळासोपारा नगरी मधील हा गण्यासारखा फलंदाज पुन्हा एकदा बॅफूडला येऊन ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पुन्हा लॉंगच्या दिशेने सिंगल धावेने धाव संख्या देखने भर पडते. सांघिक धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला ना. तर आतापर्यंत 9 धावा पाहायला मिळतात. उर्वरित आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळत असताना साहिल सारखा गोलंदाज कुठेतरी बॅकफूटला जात असताना मित्रांनो पाहायला मिळतोय. तो हा साई श्रद्धा संघ एकीकडे विरार नगरी मधील आरसीसी संघाचा तणाव दबाव प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. हा साई श्रद्धा संघावर लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. लालाभाई यावेळेला चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर यावेळेला चार धावेमध्ये येत असताना. येऊयात पुन्हा एकदा डीजे मास्टर कडे ऐकूयात एक धून. कमी करायची आहे. विनंती असेल आरसीसी संघ धावफळकावर पाहायला गेल्यानंतर 2 ओव्हर समाप्तीनंतर 13 धाव धावफळकावर येत असताना मित्रांनो पाहायला मिळतात. एकीकडे पाहायला गेल्या विवेक सारखा खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतो. दुसरीकडे रोनित सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गण्या नावाने भरपूर असा प्रसिद्ध असणारा हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून मॅन फ्रॉम नाळासोपारा नगरीमधील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोनित एकीकडे पाहायला गेल्यानंतर विवेक सारखा खेळाडू वैयक्तिक आपल्या इंडिव्हिज्युअल खाता खोळत असताना चार धावेने पाहायला मिळतं. फिरोज सारखा गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव विरुद्धमध्ये अनुभव हा आता नडत आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पाहायला गेलं तर गण्यासारखा फळंदाज दुसरीकडे फिरोज भाई सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक नामवंत असा गोलंदाज आरसीसी संघाकडून आपल्याला बऱ्याचदा खेळत असताना मित्रांनो हा गोलंदाज पाहायला मिळतो. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा पहिला चेंडू हाताळण्यासाठी वैयक्तिक षटका दिल्या वेळेला चुकी ठरते आणि चुकीचं रुखांदर साकीब या ठिकाणी चुकी करत असताना चार धावेमध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी प्रहार येतोय पुन्हा एकदा डीजेमॅनकडे. यावेळेला कुठेतरी चुकी करत असताना पाहायला मिळतो शकब सारखा खेळाडू आणि चार धावेमध्ये रूपांतर आपल्याला पाहायला मिळेला. धाव संख्या जाऊन पोचते ना चार धावेच्या जोरवर 17 धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू हाताळत असताना द्वितीय षटकातील एक चेंडू आतापर्यंत हाताळतोय. 17 धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला प्रेशर आहे ना मित्रांनो तो मात्र आरसीसी संघावर. हाच खेळ क्रिकेट आणि क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अनिश्चिततेचा खेळ म्हणून आपण क्रिकेट ह्या खेळाला आपण ओळखतोय ना भूतो ना भविष्य खेळ म्हणजेच क्रिकेट. कधी हा पारड्यात तर कधी त्या पारड्यात हा खेळ पारडत असतो आणि हाच खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा चेंडू हाताळत असताना आतापर्यंतचा मित्रांनो पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन पोचते ना 18 धाव धाफळकर येत असताना फिरोज यांच्या खात्यात कुठेतरी 2 चेंडू आणि 5 धावा पडत असताना विवेक सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नाळासोपारा नगरीमधील हा खेळाडू पुन्हा एकदा बॅफूटला येऊन ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू जातो यावेळेला मैदानाला गुदगुल्या करत आपल्याला पाहायला मिळाला. पुरेपूर प्रयत्न अगदी आणि अगदी जीवाच्या आकांदाने प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा आरसीसी संघ यावेळेला सिंगल धावीने धाव संख्येत एकने भर पडतोय. 19 धाव धाफळकर आतापर्यंत पाहायला मिळतात. द्वितीय षटकातील आतापर्यंत जे 3 चेंडू हाताळत असताना फिरोज सारखा गोलंदाज एक रंग उधळत असताना मित्रांनो पाहायला मिळतोय. तितकाच सईद यांच्याकडून देखील पुरेपूर प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान देतोय. फिरोज यांना सन्मान देतोय. सिंगल धावीने धावसंख्या देखने भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोचते ना
20 धावा दाफळकर येत असताना चार चेंडू आतापर्यंतचे हाताळत असताना गोलंदाज या ठिकाणी फिरोज सारखा गोलंदाज गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, ट्रॅपच्या सहाय्याने गेलेला चेंडू सिंगल धावेत एक ने भर पडते. पुन्हा एकदा विवेक सारखा फलंदाज पाहायला गेल्यानंतर वैयक्तिक सहा धावांवर आतापर्यंत खेळतोय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ना 21 धावा. एक दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा. अजून देखील अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज फिरोज सारखा गोलंदाज वैयक्तिक षटकेला अखेरचा चेंडू हाताळतोय. एकीकडे रोनित गण्यासारखा फळंदाज एकाकी झुंज देतोय. पूर्णपणे सामन्याचे सूत्र आतापर्यंत हातात धरून चालतोय की काय असे फळंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला अखेरचा चेंडू निर्धाव जातो आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन बसते ना दाफळकर 18 चेंडू आणि 21 धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. येतोय पुन्हा एकदा डीजे मॅन कडे ऐकूयात एक धून. चंद्रशेखर धुरी दादा यांचा देखील या ठिकाणी शॉल आणि तसेच एक श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे चंद्रशेखर दादांना या ठिकाणी आणि स्पर्धेचं एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम चंद्रकांत दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तृप्ती मॅडम यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आलेल्या पाहुण्यांना. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मामले प्रतिष्ठान आयोजित मामले परिवार पुरस्कृत कैलासवासी नरसिंहभाई गंगाराम यांच्या स्मरणार्थ ही चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. धावसंख्या जाऊन पोहोचते दाफळकर पाहायला गेली तर 21 धावा 3 ओव्हर समाप्तीनंतर उर्वरित 18 चेंडू आणि 21 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. पुढील गोलंदाज एक नामवंत असं नाव अष्टपैलू असं खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सईद सारखा गोलंदाज वैयक्तिक या ठिकाणी प्रथम तर सांघिक चतुर्थार्थ षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. यावेळेला बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने डिक्लर झोनच्या निषेधी गेलेला चेंडू सिंगल धावे धावसंख्येत एक ने ऍड होते. धावसंख्या पाहायला मिळते ना 22 धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्फत तितक्याच ताकदीचा अनुभवाचा हा गोलंदाज सईद सारखा गोलंदाज पुन्हा एकदा बॅफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न. धावसंख्येत एक ने भर पडते. सिंगल सिंगल धावेने धावसंख्येचा ग्राफ आतापर्यंत बढवत असताना दोन्ही खेळाडू पाहायला गेले ना तर एकाकी झुंज देतात. एक सामन्याचं सूत्र पाहायला गेलं ना पूर्णपणे हातात धरून चालतात की का अशी फळंदाजी दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळते. यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी सईद सारखा खेळाडू अगदी आणि अगदी सहज आणि सोप्या रीत्या या ठिकाणी अडवत असताना मित्रांनो पाहायला मिळतोय. यावेळेला रंग उधळतोय व्हेरिएशन सईद यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. धारधार अशी गोलंदाजी आपल्याला प्रत्येक वेळेला पाहायला मिळते. आरसीसी संघाचा एक हुकमाचा एका म्हणून ओळखला जाणारा हा सईद सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी परिवर्तन करत असताना पुन्हा एकदा सईद सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कहते ना दिन है तो रातों गई बादल है तो बरसाता हो गई और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. इसके लिए आपको संघर्ष करना पड़ेगा आणि हेच संघर्ष करत असताना एकीकडे पाहायला मिळतोय साई श्रद्धा नाळासोपारा नगरीमधील संघ तर दुसरीकडे आरसीसी संघ विरार मधील. चला पंच विनंती असेल सामना चला टीम मीटिंग कमी करायची. आरसीसी संघ विनंती असेल सईद सर विनंती असेल आपल्याला. आतापर्यंतचे पाहायला गेले ना तर 3 चेंडू हाताळत असताना सईद सारखा गोलंदाज वैयक्तिक 2 धावा कुठेतरी खर्ची पडतोय. धावसंख्या सांघिक पाहायला गेले तर 23 धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला आउट साइड द लेग स्टंपचा मारा डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू पंच यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं व्हाईटच्या इशाऱ्याने या ठिकाणी हाताची एक्सरसाइज करत असताना अतिरिक्त धावीने धावसंख्येत भर पडते. 24 धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. अजून देखील पाहायला गेल्यानंतर 3 षटकांचा खेळ बाकी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. या ठिकाणी उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण सईद यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेखरित्या पूर्णपणे आपल्या जीवाच्या आकांदाने प्रयत्न करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आरसीसी संघाचा एक हुकमाच एक म्हणून ओळखला जाणारा सईद सारखा खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्फत येत असताना पुन्हा एकदा मित्रांनो पाहायला गेल्यानंतर तुम्ही कोणतेही काम करा कोणतेही व्यवसायात काम करा किंवा क्रिकेट खेळा परंतु 100% योगदान द्याल ना तर नक्कीच यशस्वी व्हाल. गोलंदाज यावेळेला डेली विकेट असत असताना मित्रांनो पाहायला मिळतात. लेग ब्रेकचा प्रयत्न यावेळेला सुरेख लाईन लेन टप्पा गोलंदाजाचा पाहायला मिळतं. व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवर धारधार अशी गोलंदाजी हाताळत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत येत आहे. निर्धाव असा चेंडू हाताळत असताना आतापर्यंतचे पाहायला गेले ना तर 5 चेंडू हाताळतोय. 5 चेंडू
24 धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात वैयक्तिक आतापर्यंतच्या 25 सॉरी क्षमासावी 25 धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात सुरेख लाईन लेन टपा सईद यांच्यासारखा अष्टपैलू एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज दुसरीकडे पाहायला मिळतो विवेक सारखा फलंदाज सफल होतोय यावेळेला ऑफच्या दिशेने सफल होण्याचा प्रयत्न अखेरचा चेंडू चला 25 धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा लेग ब्रेकचा प्रयत्न चेंडू लावलेला भिरकावून देतो स्क्वेअर लेगच्या दिशेने डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलेला चेंडू सिंगल धावमध्ये येत असताना मित्रांनो पाहायला मिळतो आणि 24 चेंडू आणि धावू संख्या जाऊन पोहोचते ना ती 26 धावांवर लक्ष आहे यावेळेला 24 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष असत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेला हा सामना लगेचच तोपर्यंत येऊयात पुन्हा एकदा डीजेमॅन कडे घेऊयात एक धून आणि लगेचच येऊया लक्ष आहे यावेळेला 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो हा सामना क्रिकेट हा खेळ आपल्याला काय शिकवतो क्रिकेट आपल्याला लढायला शिकवतो क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतोय प्रयत्न करायला शिकवतोय निर्णय घ्यायला शिकवतोय यशाच्या मागे धावायला शिकवतोय जबाबदारी पेलायला शिकवतोय संयमाने वागायला शिकवतोय शिस्त पाळायला शिकवतोय तुटलेल्यांना एकजूट व्हायला शिकवतोय तुटलेल्यांना आत्मविश्वास निर्माण करायला शिकवतोय हरलो ना मित्रांनो तरी मात्र भरारी घ्यायला शिकवतोय आणि जिंकलो ना तरी हा खेळ आपल्याला जमिनीवर राहायला शिकवतोय हाच क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मामले प्रतिष्ठान आयोजित मामले परिवार पुरस्कृत कैलासवासी नरसिंहभाई गंगाराम मामले यांच्या स्मरणार्थ एक डे नाईट मुकाबला एक अंडरम बॉक्सची खमंग अशी मेजवानी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय सामन्याला सुरुवात होते यावेळेला लक्ष आहे 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असताना एकेकडे आपल्याला पाहायला मिळतोय नाळा सोपारा नगरीमधील हा साई श्रद्धा संघ दुसरीकडे पाहायला मिळतो आरसीसी संघ विरार नगरीमधील सामन्याला सुरुवात एकीकडे सामना करेल सईद सारखा खेळाडू दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो बच्ची प्रतीक सारखा खेळाडू धावची संधी चुकी होते आणि पुन्हा एकदा बॅक टू डगआउट मध्ये परतळतोय यंदाच्या सीझन मधील आपल्याला पाहायला गेलं ना तर इनफॉर्म असा बल्लेबाज यावेळेला धावची संधी पुरेपूर फायदा घेत असताना येतोय पुन्हा एकदा डीजे कडे ऐकूयात एक धून पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं धावचींची संध्या आणि प्रतीक सारखा खेळाडू बच्ची सारखा खेळाडू यावेळेला बॅक टू डगआउट मध्ये परतावत असताना मित्रांनो पाहायला मिळतोय एक मोठा असा हादरा यावेळेला आरसीसी संघाला पाहायला मिळतो पुन्हा एकदा चेंडूला सन्मान देत असताना धावू संख्येत एकने भर पडते इंडिव्हिज्युअली खातं खोलतोय आपला सांघिक खातं खोलतोय धावेंचं यावेळेला श्रीगणेश होतोय आणि धावू संख्येत एकने भर पडते दोन चेंडू एक धाव दाफळकर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय लक्ष आहे यावेळेला 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असताना दाफळकर आपल्याला पाहायला मिळतंय साहिल दुसरीकडे सईद सारखा खेळाडू पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न चेंडू जातोय यावेळेला
थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू सिंगल धावेने धावसंख्येत एक ने भर पडते. डिक्लेअरच्या नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे सिंगल सिंगल धावेने सुरुवात होत असताना मित्रांनो, संथ गतीने सुरुवात होताना तीन चेंडू आणि दोन धाव धावफळकावर येत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो, क्षेत्र कोणते असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. आणि जर का कष्ट प्रामाणिकपणे असेल ना, तर मात्र यशालाही पर्याय नाही. तर यावेळेला कष्ट करावे लागतील आरसीसी संघाला, साई श्रद्धा संघाला देखील तितकेच कष्ट करावे लागतील. लक्ष्य आहे 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असताना आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. टॉप 8 मधील मुकाबले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अमित सारखा गोलंदाज मिस्टर अमित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅफुट लावून सन्मान देतो. चेंडूला हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. धावसंख्येत एक ने भर पडते. सिंगल सिंगल धावीने धावसंख्येत एक ने भर पडते. आतापर्यंतचे चार चेंडू हाताळतोय. धावसंख्या पाहायला गेली ना तर तीन धावा. सुरेख लाईन लेन टपा गोलंदाजाचा अमित सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नालासोपारा नगरीमधील हा गोलंदाज आपले रंग उदलत असताना यावेळेला लोअर फुलटाचा चेंडू बॅट चिकाडा घेऊन चेंडू जातोय. शॉर्टमॅन थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू पुन्हा एकदा धावसंख्येत एक ने भर पडते. आतापर्यंतचे पाच चेंडू हाताळतोय. चार धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत एक चांगली लाईन लेन टप्पा धारधार अशी गोलंदाजी हाताळत असताना अमित सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला साई श्रद्धा संघ टीम मीटिंग कमी करायची अमित विनंती असेल. पंच अजून देखील आपल्याला बरेच असे सामने खेळवायचे आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी राऊंड द विकेटचा मारा दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सईद सारखा एक अष्टपैलू असा खेळाडू, हुकमाचा एका म्हणून ओळखला जाणारा आरसीसी संघाचा हा एकमेव खेळाडू. आणि एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंघ जाऊन पोहोचते ना धाफळकावर. सहा चेंडू आणि पाच धाव धाफळकावर येत असताना पुन्हा एकदा येतोय मी डीजे मास्टरकडे. ऐकूयात एक धून. यावेळेला डीजे मास्टर देखील शिवाजी महाराजांच्या आठवण करून देत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. औरंगजेब रडला होता कारण दरबारात आवाज चढून त्याला शिवाजी राजा रडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर त्याची मान हातात धरून त्याला मन्या सुर्वे रडला होता. जालून देखील मुंबई सारा अजमल कसाब देखील रडला होता कारण त्याच्या समोर त्याला हात धरून त्याला तुकाराम ओमले रडला होता. ओरडून सांगा जगाला मित्रांनो, नडणारा फक्त आणि फक्त हिंदू होता. जय शिवराय जय जिजाऊ. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. पुढील गोलंदाज सँडी सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अनुभवाचा भंडार असणारा हा गोलंदाज नाळासोपारा नगरीमधील एक आपल्याला पाहायला मिळतो. फ्री स्टाईल खेळामध्ये हा दबदबा असणारा गोलंदाज सँडी दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू. चेंडूला यावेळेला सईद सारखा खेळाडू सन्मान देतोय. धावसंख्येत एक ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ना सांघिक पाहायला गेले तर सहा धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे सईद सारखा खेळाडू वैयक्तिक चार धावींवर खेळतोय. साहिल सारखा खेळाडू वैयक्तिक दोन धावींवर आतापर्यंत खेळतो. पुन्हा एकदा बॅफुटला येऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल सिंगल धावेने धावसंख्येत एक ने भर पडते. चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला गेला तर सिंगल सिंगल धावेने एक एक ने भर पडत असताना धावसंख्येत सात धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. द्वितीय षटके आतापर्यंतचा सँडी सारखा गोलंदाज वैयक्तिक दोन चेंडू हाताळतोय. यावेळेला चुकी, चुकीचं रूपांतर. पुन्हा एकदा आउट साइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू धावसंख्येत अतिरिक्त भर पडते. व्हाईट चेशराने आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत एक ने भर. धावसंख्या जाऊन बसते आता मात्र दोन चेंडू आणि आठ धावा. आठ चेंडू आणि आठ धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित पाहायला गेला तर पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न सईद यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बॅट चिकाडा घेऊन पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू सिंगल सिंगल धावेने धावसंख्येत एक ने भर पडतो. आणि नऊ धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित नऊ चेंडू आणि नऊ धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष आहे 24 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान असताना मित्रांनो पाहायला मिळतं हा सामना. चला धावसंख्या देखने भर पडते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील वैयक्तिक षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सँडेदादा सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला सन्मान देतोय. मैदानाला गुदगुळ्या करत गेलेला चेंडू पुन्हा एकदा सिंगल धावीने धावसंख्येत एक एक ने भर पडते. दहा धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. चार चेंडू आणि वैयक्तिक आतापर्यंतचे पाहायला गेल्यानंतर चार चेंडू आणि चार धावा कुठेतरी खर्ची पडतोय. सँडेदादा सारखा गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्जा. सामोरे जाईल यावेळेला सईद सारखा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू. सामावर सिंगल सिंगल धावीने धावसंख्येत पुन्हा एक
भर पड़त असताना संत गतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। पांच चेंडू आणि 11 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात। ओवर द विकेट चा मारा दुसरीकडे साहिल एकीकडे आपल्याला पाहायला मिळते। एकाकी झुंज देत असताना पूर्णपणे आतापर्यंत पाहायला गेल्यानंतर एक चांगला असा किल्ला नडवतात दोन्ही फलंदाज आपल्या आरसीसी संघासाठी आपल्या स्वतःसाठी आणि गावासाठी आणि आपल्या क्रिकेटसाठी या ठिकाणी पाहायला मिळतात। दोन ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ना धाफळकर 12 चेंडू आणि 12 धाव धाफळकर येत असताना पुन्हा येतोय एकदा डीजे मास्टरकडे ऐकूयात एक धून। केपी स्कूल नारंगी विरोधामध्ये जीवदानी माऊली संघ दोन्ही विरार नगरीमधील ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल। एकीकडे नारंगी नगरीमधील खेळाडू सँडी सारखा खेळाडू दुसरीकडे पाहायला गेला तर जीवदानी माऊली जयेश बनसोडे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। चला त्वरितच यायचा नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया। गोलंदाजी मार्फत या ठिकाणी गण्यासारखा गोलंदाजी हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो एक आगळी वेगळी शैली असणारा एक नामवंत असा अष्टपैलू आपल्याला पाहायला मिळतो आहे। मुकेश सिंग दादा यांच्या शुभहस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल। चला नारंगी संघाचा संघ नायक आमच्यापर्यंत पोहोचतोय। चला जयेश बनसोडे ऋतिक पागी जो कोणी असेल नाणेफेकीसाठी यायचंय त्वरित कॉम बॉक्स मध्ये विनंती असेल। चल धाफळकर पाहायला गेल्यानंतर एक चेंडू आतापर्यंतचा हाताळत असताना द्वितीय षटकातील 13 धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न या वेळेला अगदी आणि अगदी कॉम्बिनेशन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात। सिंगल धावीने धाव संख्येत एक एक ने भर पडतो आतापर्यंत पाहायला गेला ना तर नगडतोय झगडतर हा संघ आरसीसी सारखा संघ आपल्याला पाहायला मिळतो। पुढील चेंडू घेऊन येत असताना पुन्हा एकदा गण्यासारखा गोलंदाज एक नामवंत असं नाव आपल्याला पाहायला मिळतंय। चला मुकेश सिंग दादा यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल होईल। एकीकडे पाहायला मिळतोय विरार नगरीमधील फुलपाडा नगरीमधील हा जीवदानी माऊली संघ तर दुसरीकडे नारंगी माऊली मधील केपी स्कूल संघ। चला अशोक चला केपी स्कूल नारंगी संघ या ठिकाणी नाणेफेकी व्हील होत आहे। चल धाफळकर पाहायला गेल्यानंतर चार चेंडू उर्वरित आतापर्यंतच्या हाताळत असताना 16 धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात। पुढील चेंडू वैयक्तिक षटकातील पाचवा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॅफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न करतो परंतु धावची संध्या आणि पुरेपूर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात। पंच आसमंतापर्यंत बोट उंचावत असताना आणि बॅक टू डगआउट मध्ये परतालतो यावेळेला साहिल सारखा फलंदाज येतोय पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे घेतोय पुन्हा एकदा देऊन। सोळा धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात। नवीन फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंड कडून आपल्याला पाहायला मिळतो। सुनील सारखा फलंदाज हा देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो आरसीसी संघाकडून। यावेळेला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न धावची संधी होती परंतु सुखरूपरित्या या ठिकाणी धावसंख्येत एकने भर पडत असताना मित्रांनो पाहायला मिळत आहे। पंचांचा डिसिजन अजून देखील पेंडिंग असेल। पंच यावेळेला डिस्कशन करत असताना चला गाण्या रोनीत आपण बाजूला व्हायचंय पंच डिस्कस करतील विनंती असेल।
माझा बाप येत नाही इकडे अशा कार्यक्रम पप्पा सांगते तूच जा तूच कर आम्हा नको घेऊ चला पंच आमच्यापर्यंत डिसिजन कळवायचंय सिंगल धाव येते यस थँक्यू चला टीम मीटिंग कमी करायची विनंती असेल अजून देखील आपण पाहायला गेला ना तर तीन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन बसते दाफळकावर 18 चेंडू आणि 17 धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात अजून देखील 6 चेंडू आणि 10 धावांचा खेळ बाकी असणार आहे एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय साई श्रद्धा संघ नाळासोपारा नगरीमधील एक खेळाडू तर दुसरीकडे आरसीसी संघ गोलंदाजामध्ये माहिर असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला फलंदाजी करत असताना 6 चेंडू आणि 10 धावांची कंपल्सरी चेस असणारा मुकाबला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीमार्फत यावेळेला गोलंदाज येतोय मयूर सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल एपीआय या ठिकाणी पोलीस ऑफिसर जयचंद्र ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी मंचावर आगमन होत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम चला वाईट येतोय चला विराजमान व्हायचं आहे साहेब आपण मंचावर सामन्याकडे लक्ष दिलं ना मित्रांनो तर 6 चेंडू आणि 9 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतील आता 18 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात भिरकावून देण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक धाव येत असताना गोलंदाज यावेळेला धारधार अशी गोलंदाजी हाताळत असताना मयूर सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख लाईन लेन टप्पा गोलंदाजाचा एक आगळी वेगळी अशी शैली आपल्याला गोलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळतंय धाव संख्येत एक ने भर पडतंय 19 धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात चला सामन्यावर लक्ष दिलं ना मित्रांनो तर 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे सुनील सारखा फलंदाज दुसरीकडे गोलंदाजा मार्फत मयूर यावेळेला संघ नायक या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला सन्मान देतोय अजून देखील आपण पाहिलं ना तर 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना अटीतटीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी मयूर सारखा गोलंदाज तर दुसरीकडे तितक्याच ताकदीचा सईद सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अष्टपैलू असा खेळाडू भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु खोल वटापायचा चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख लाईन लेन टप्पा गोलंदाजाचा एक आगळी वेगळी अशी शैली गोलंदाजा मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय मयूर सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडू आणि आता मात्र कंपल्सरी 8 धावांचं आव्हान असताना 2 चौकारांची कुठेतरी गरज असणार आहे सईद सारखा खेळाडू ऑन द स्ट्राईक मित्रांनो पाहायला मिळेल अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला उंचावरून पडावं लागतं यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न लॉगअपच्या दिशेने गेलेली चेंडू धाव संख्येत एक ने भर होत आहे आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची गरज कंपल्सरी सहा धावांची गरज चला 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय सँडी कान मंत्र देत असताना एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं मयूर यांना कुठेतरी 2 चेंडू आणि 6 धावांची गरज कंपल्सरी चेस असणारा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला गेला ना तर सुनील सारखा खेळाडू मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल संकटावर अशा प्रकारे मित्रांनो तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास
आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या वेळेला झेलच्या रूपाने बॅक टू डगआउट मध्ये परतालतोय. सामन्याचं समीकरण पाहायला गेलं ना तर कुठेतरी एक तरफ असं मित्रांनो पाहायला मिळतं, झुकत असताना कुठेतरी एक चेंडू आणि सहा धावांची गरज. एक चेंडू आणि सहा धावांची गरज, कुठेतरी वाईटची आता आवश्यकता असणारा आरसीसी संघाला आपल्याला पाहायला गेला तर. नॉकआउटचे असे मुकाबले आपल्याला पाहायला मिळतात, डुआ डायचे मुकाबले असे. यावेळेला निर्धाव चेंडू जातो आणि पुढील फेरीमध्ये जात असताना पुन्हा एकदा टॉप फोर मध्ये जात असताना यावेळेला पाहायला मिळेल साई श्रद्धा संघ. कॉंग्रॅच्युलेशन बाय साई श्रद्धा नाळासोपारा संघ अँड हार्डलक बाय आरसीसी विरार संघ. आपल्याला देखील पुढील वर्षासाठी खूप साऱ्या असे शुभेच्छा असतील. सन्माननीय आदरणीय रोहितजी नायडू सरांचं आगमन झालं, मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, हृदयाच्या अंतकरणापासून आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर. आणि तसेच आता आपण म्हणणार आहोत